लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे त्यात आता महायुती आणि महाविकास आघाडीचे बहुतेक उमेदवार निश्चित झालेत राज्यातील काही मतदारसंघांमध्ये अगदी तसेच काही नात्यांमध्ये दे देखील लढत होणार असल्याचं पाहायला राज्यात अटीतटीच्या लढती होणार असलेले पाच मतदारसंघ नेमके कोणते आहेत त्या ठिकाणी कोणाचं पार्ट जड असणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बारामती या अटीतटीच्या लढतीमधील पहिला आणि संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेला मतदारसंघ म्हणजे पवार कुटुंबाचा बाले किल्ला असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी फक्त अटीतटीचा सामना नाही तर थेट खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या ननंद भावजाईचे चुरशीचे लढत या ठिकाणी होणार आहे अजित पवारांचं बंड आणि त्यामुळं राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आता अजित पवारांनी बारामतीमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार आणि आपली बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात थेट आपल्या पत्नीला मैदानात उतरवलंय त्यामुळे आता बारामतीमध्ये ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे त्यामुळं बारामतीचं राजकारण चांगलंच पेटणार आहे त्यात पवारांविरुद्ध पवार असा संघर्ष देखील पाहायला मिळणार आहे अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार आणि त्यांचं कुटुंब हे सुप्रिया सुळेंबरोबर आहे तर पवार कुटुंबातील इतर सदस्य देखील सुप्रिया सुळेंच्या पाठीमागं ठामपणे उभे आहेत त्यामुळे आता अजित पवार आणि त्यांचं कुटुंब एकटं पडल्याचं दिसून येत आहे रायगड रायगड मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी ठाकरे गटानं आनंद गीते पुन्हा मैदानात उतरवलंय तर महायुतीत ही जागा राष्ट्रवादीकडे गेली आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे आता रायगड लोकसभा मतदारसंघात मैदान तेच आणि उमेदवारही तेच आहेत त्यामुळे आता आनंद गीते की सुनील तटकरे रायगड कोण सरकारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दोन हजार चौदामध्ये संपूर्ण देशात मोदी लाट असताना स्वाभाविकपणे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा पराभव केला तर दोन हजार एकोणीस मध्ये अनंत गीते यांना तटकरेंकडून पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे आता रायगडमध्ये नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अहमदनगर अहमदनगर लोकसभेसाठी एकीकडे भाजपनं पुन्हा एकदा सुजैविकेंना संधी दिली आहे तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर निलेश लंकेंनी अजित पवार गटाला रामराम राम करून शरद पवार गटात प्रवेश केला त्यानंतर लंकेंना शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे विशेष म्हणजे निलेश लंके हे आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन विखेंविरोधात मैदानात उतरले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा नगरमध्ये शरद पवार विरुद्ध विखे कुटुंब असा जोरदार सामना रंगणार असल्याचं पाहायला मिळणार आहे चंद्रपूर चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा मतदारसंघात मंत्री सुधीर मुनगंटीवार विरुद्ध आमदार प्रतिभा धानोरकर अशी सरळ लढत होणार आहे या दोन्ही उमेदवारांचा प्रचार सुरू झालाय यापूर्वी या, या लोकसभा मतदारसंघात मंत्रीविरुद्ध आमदार अशी लढत झालेली नाहीये त्यामुळे ही त्या लढत प्रतिष्ठेची मानली जाते या लढाईत मंत्री बाजी मारतो की आमदार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय सरळ लढत ही काँग्रेससाठी फायद्याची आणि भाजपसाठी नुकसानीची ठरणार आहे असं असलं तरी यंदा मुनगंटीवारांच्या रूपानं तगडा उमेदवार दिल्यानं यंदाची लढत रंगतदार होणार आहे कोल्हापूर महाराष्ट्रातील राजकारणात कोल्हापुरी संस्कृतीला अविभाज्य भाग समजला जातं याच राजकारणातून कोल्हापुरात अनेक मातब्बर राजकीय घराणी निर्माण झाल्याचा इतिहास आहे अशातच राजकीय लढाईमध्ये घराणीशाही की इतर पक्ष यांच्यात लढाई पाहायला मिळणार आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोल्हापूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरत असलेले शाहू महाराज छत्रपतींविरुद्ध संजय मंडलिक अशी लढत होणार आहे काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले शाहू महाराजांना प्रमुख आव्हान असणार आहे ते संजय मंडलिक यांचं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या धनंजय माडिकांना त्यांनी पराभाची धूळ चारली मात्र आता थेट छत्रपतींनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचं निश्चित करून महाविकास आघाडीने आपला डाव टाकलाय त्यामुळे आता महायुतीच्या संजय मंडलिकांचा निभाव लागणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय तरी पण या संपूर्ण अटीतटीच्या लढतीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स मराठीला